तर एक महत्वाची बातमी, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सुळेंच्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलंय. सुप्रिया सुळे यांनी अंगणवाड्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला, त्यावर आता अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे. परत सुप्रिया सुळे यांनी उपप्रश्न विचारला, त्यावरही अजितदादांनी आपल्या शैलीत उत्तर दिलेलं आहे. पाहूया तर सुप्रिया सुळे यांनी काय प्रश्न विचारले आणि त्याला अजित पवारांनी काय काय उत्तर दिली आहेत. दिलीपराव, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. सोमेश्वर कारखाना, त्याच्यानंतर बाळेगाव कारखाना, त्याच्यानंतर छत्रपती कारखाना, पलीकडे श्रीराम कारखाना, मला वाटतं हा एक कारखाना, धार्मिक घेतलेला तो एक कारखाना, हे असे सगळे कारखाने, काही दुधाचे प्लांट, हे सगळे घाटराऊची तुमच्याकडे येणार नाही, ते इन्व्हायरमेंटच आहे. पण या कारखान्यांना मी सातत्याने सांगतोय, तुम्ही एसटीपी आणि सीपीयू हे प्लांट बसवा. पण आता 15 वित्त आयोगाच्या पैशामधून तो सगळं काम झालं, पण आज अनेक अंगणवाड्या माझ्या मतदारसंघातल्या जी वीज कापताय सरकारपर्यंत पेमेंट होत नाही. तर मग ही जशी स्कीम गेली तशी ती आमच्या अंगणवाडीसाठी एक्सटेंड करावी अशी विनंती घेतली. आताच्या बजेट मध्ये आम्ही महिला बाल विकासला त्यांच्या जेवढ्या अंगणवाडी आहेत तिथं सगळीकडे त्यांच्या रिक्वायरमेंट म्हणजे ते शिजवायचं धरून 24 इंचची रिक्वायरमेंट आहे, ते पॅनल त्या अंगणवाडीच्या वर बसवायचे. तर पवारांचे प्रश्न आणि दादांची उत्तरं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शरद पवारांनी प्रश्न केला, बारामतीत दूषित पाणी येत आहे, त्यावर कारवाई करा. अजितदादा पवार यांनी उत्तर दिलं आहे, बारामतीतील काही कारखान्यांकडून हे प्रदूषण होत आहे, त्यासंदर्भात प्रदूषण मंडळाशी बोलणं झालं. प्रदूषण महामंडळाशी बोलून कारखान्यांना नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तर कारखाने बंद केल्यास शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते असंही अजित पवारांनी